जर तुम्ही आमचे YouTube चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना लालगड शाखा, समृद्धी फाउंडेशन, नवनिर्माण महाराष्ट्र प्रतिष्ठान व शिवराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त वतीने मराठी भाषा दिवस उल्हासनगरात मराठी स्वाक्षरी मोहीम राबवून मराठी दिन मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आलाय. उल्हासनगर येथील लालचक्की चौकात राबविण्यात आलेल्या मराठी दिन कार्यक्रमात अनेक वयोवृद्ध तरुण मुले ते लहान मुलांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक चळवळीतले कायद्याने वागा या सामाजिक संघटनांचे संस्थापक राज आरोडकर व संजीवनी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला सिंधी समुदायातील प्रसिद्ध सिनेकलाकार दिग्दर्शक दीपक वाटवानी यांनी देखील मराठीत सही करून कार्यक्रमाची शोभा वाढवून सिंधी आणि मराठी भाषिक मधील प्रेमभावचा संदेश दिला. सदर कार्यक्रमात जवळपास 400 लोकांनी मराठीत सही करून कार्यक्रमात सहभाग घेतला. बऱ्याच नागरिकांच्या स्वाक्षरी या खूपच सुंदर असल्याने परीक्षकांमध्ये पारितोषिक देण्यात तारंबळ उडाली. त्या अनुषंगाने सदर कार्यक्रमात 10 सुंदर स्वाक्षरी निवडण्यात आल्या व त्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. CNI महाराष्ट्रासाठी सलीम मंसुरी, उल्हासनगर, ठाणे.